मुदत संपलेल्या औषधांची विक्री होत असल्याचा सध्या आरोप करण्यात येतोय. बुलढाण्यातील चिखलीतील मेडिकलमध्ये विक्री केल्याचा दावा करण्यात आलाय. औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जाते. अन्न आणि औषध विभागाकडे तक्रार करणार असा इशारा आता ग्राहकांनी दिलाय. एवढंच की त्यांनी व्हेरिफिकेशन केल्यानंतर सुद्धा मेडिकलमध्ये एक्सपायर माल कसं काय निघाला याची चाचपाणी झाली पाहिजे. आणि त्यानंतर जे चिखली शहरामध्ये असो किंवा इतर अवांतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये पूर्ण मेडिकलमध्ये स्टाफ कोणता आहे, फार्मसिस्ट झालेला आहे का प्रॉपर, ते चेक करणं द्यावं. आणि ते चेक केल्याच्या नंतर तिथे मेडिकल जी प्रॉपर जी मेडिकल मेडिसिन डॉक्टर लिहून देतात ती मेडिकलमधून देण्यात आली पाहिजे. Oh, 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 oh,